नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। महायुतीची पत्रकार परिषद 14 जानेवारीला होणार मेळावा। महायुतीची पत्रकार परिषद 14 जानेवारीला होणार मेळावा। परभणी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महायुती पक्षाचे एकत्रित मोठ बांधण्याच्या दृष्टिकोनातून दिनांक 12 जानेवारी रोजी सावली विश्रामगृहावर पत्रकार परिषद संपन्न झाली। दिनांक 14 जानेवारी मकर संक्रांत सणाच्या निमित्ताने तिळगुळ देऊन महायुतीचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे। लोकसभा निवडणूक तसेच पुढील येणाऱ्या सर्व निवडणुका याचा महायुती पक्षातील समन्वय साधून सर्वांना विश्वासात घेत वाटचाल केली जाणार आहे, असे सर्व नेत्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले। यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार बाबाजानी दुरानी, माजी खासदार सुरेश जाधव, राजेश विटेकर, माजी आमदार हरिभाऊ लहाने, माजी आमदार मोहन फड, आनंद भरोसे, राजेश देशमुख, संतोष मुरकुटे, व्यंकट शिंदे, सुरेश भुमरे, माधव कदम, बालाजी रुद्रवार आदींची उपस्थिती होती। दिनांक 14 जानेवारी रोजी रेणुका मंगल कार्यालय पाथरे रोड येथे हा मेळावा संपन्न होणार आहे। माध्यमातून लढवलेले आणि त्यानंतरचं जे काही चित्र घडलं ते घडल्यानंतर चित्र त्यामुळं काही संभ्रम अवस्था सर्वसामान्यांमध्ये असू शकते ती कुठेतरी दूर झाली पाहिजे। आता शिवसेनेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर राज्याचे जी शिवसेना होती मूळ ठाकरे साहेबांची, उद्धवजीची, आता मला ती उद्धवजीची, त्यांनी जी पटरी सोडली हिंदुत्वाची, लढले एकाच्या बरोबर आणि निवडणूक झाले गेले दुसऱ्या बरोबर, आता ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मला वाटतं माणसांपर्यंत पसरलेल्या आणि त्यामुळं जो काही मतभेद त्यांच्यामध्ये झाला आणि त्यांच्यातले काही लोक फुटून आले तिथं पहिल्यांदा आणि त्यामुळं हे गव्हर्नमेंट मला वाटतं 22 लाच म्हणावं लागेल, 22 ला बदल घडला आणि आता या वर्ष 6 महिन्याच्या आधी राष्ट्रवादीमध्ये सुद्धा जे घडले आणि देशातलं जे काही चित्र आज पाहायला मिळतं इथून देशातलं जगच आज मोदी साहेबांकडे पाहायला लागलं आणि मग देशातले समन्वय मेळावा जिल्हास्तरीय होणार आहे आणि भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष आहे। भारतीय जनता पार्टीची जिल्ह्याची समन्वयक म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे। आदरणीय लहाने काकांकडे शिंदे शिवसेनेची जबाबदारी आहे, राजेदादांच्याकडे राष्ट्रवादीची जबाबदारी आहे आणि सर्व घटक पक्षांचे पण आमचे सहयोगी या ठिकाणी आले असतील आणि आमच्या सगळ्या पक्षाचे सगळे बोर्डीकर साहेब आहेत, साहेब कदम साहेब आहेत, आमचे सगळेजण मोहन भाऊ वगैरे या ठिकाणी आलेले आहेत। तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आला कारण मला उशीर झाल्याबद्दल मी क्षमा मागतो, परंतु ह्या देशाला महासत्ता बनवण्याचं स्वप्न जे मोदीजी बघत आहे आणि आताच आपण झालेल्या तिन्ही निवडणुका म्हणजे चारही विधानसभेचा निकाल बघितलं तर देशातल्या जनतेला सुद्धा मान्य आहे की मोदीजीच हे आपलं भविष्य आहे, देशाचं भविष्य आणि प्रत्येक व्यक्तीचं सुद्धा भविष्य हे मोदीजीच चांगलं करून देतात। त्यामुळे भारतभराचा कौल हा मोदीजींच्याचकडे आहे आणि ही निवडणूक आम्हाला महायुती म्हणून आम्ही या ठिकाणी लढणार आहोत आणि हा संदेश जसं आपण बघता म्हणजे राज्याच्या पातळीवरती सगळ्या नेत्यांचं दिलजमाई झालेली आहे, सगळं काही चांगलं आहे, पण ते खालपर्यंत जाण्यासाठी महायुतीचा समन्वय मेळावा जिल्हास्तरीय होणार आहे, त्याच्यानंतर तालुकास्तरीय मेळावे होणार आहेत, विभागावरती पण होणार आहे, त्याच्यासाठी ही बैठक आहे आणि आम्ही इथून मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी म्हणजे 400 पार हा नारा जो भारतीय जनता पार्टीचा पूर्ण भारतभराच्या या लोकसभासाठी आहे तो 400 पार मध्ये परभणीचा सुद्धा खासदार आम्हाला त्या ठिकाणी पाठवायचा आहे। त्यासाठी जो मेळावा 14 तारखेला होणार आहे तिथपासून त्या दिवशीपासून आम्ही लोकसभेचं निवडणुकीची तयारी एकत्रितरित्या चालू करणार आहोत। सर्व पत्रकार बांधवांच्या या ठिकाणी महायुतीच्या वतीने व महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मनापासून या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। आज या ठिकाणी ही पत्रकार परिषद महायुतीच्या वतीने आयोजित केलेली आहे। या कार्यक्रमाला आणि या पत्रकार परिषदेला उपस्थित
आमदार बाबाजी दुरानी साहब, माजी आमदार आदरणीय रामप्रसाद जी बोर्डीकर साहब, माजी आमदार मोहन भाऊ फड, माजी आमदार हरिभाऊ काका लहाने, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे ग्रामीणचे अध्यक्ष संतोष भाऊ, शहरचे अध्यक्ष राजेजी देशमुख, शिवसेनाचे जिल्हा प्रमुख आदरणीय व्यंकटरावजी शिंदे साहेब, आदरणीय माधवराजी कदम उपस्थित, सुरेशरावजी उमरे उपस्थित, भास्करांना लंगोटे, संजय शेळके व बालाजीजी रुद्रवाद। या ठिकाणी आजच्या या पत्रकार परिषदेचं मुख्य आयोजन याच्यासाठी केलेलं आहे की दिनांक 14 तारखेला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना यांच्या वतीने संक्रांतीच्या मुहूर्तावर तिळगुळ घ्या व गोडगोड बोला या स्वरूपाने या ठिकाणी महायुतीच्या सर्व जिल्हास्तरीय तिन्ही पक्ष व आमचे 12 मित्र पक्ष यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा एक मेळावा या ठिकाणी, समन्वयक मेळावा या ठिकाणी आयोजित करायचा आहे आणि ज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि शिवसेना यांच्या सर्व बूथ लेवलचे असतील, तालुका कार्यकारिणी असतील, तालुक्याच्या मुख्य ठिकाणी काम करणारे, शहराच्या मुख्य ठिकाणी काम करणारे सर्व कार्यकर्त्यांचं एक मनोमिलन व्हावं, एक तिळगुळ घ्या गोडगोड बोला व त्या ठिकाणाहून या ठिकाणी येणाऱ्या सर्व निवडणुकीला महायुतीचा एक समन्वय आहे आणि एक चांगल्या ताकदीनं त्या ठिकाणी महायुती प्रत्येक निवडणुकीमध्ये ताकदीनं उतरणार आहे असा संदेश देण्यासाठी या ठिकाणी ही 14 तारखेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याच्यासाठीच आज आपल्या सर्वांना ही माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे। महायुतीच्या समन्वय भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेना आणि इतर घटक सहयोगी पक्ष ची पत्रकार परिषद होती 14 तारखेला। आम्ही महायुतीचा महामेळावा, समन्वय मेळावा आयोजित केलेला आहे रेणुका मुक्काल कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता। मी पूर्ण संपूर्ण जिल्हाभरातील भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना व रासप घटक पक्षातल्या सगळ्या सहयोगी सदस्यांच्या पदाधिकारी, गाव पातळीवरच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करते की आपण जास्तीत जास्त संख्येने 14 तारखेला रेणुका मंगल कार्यालय पात्री रोड येथे आपण यावे। याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।